सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी नऊ वर्षाच्या सुरुवातीला 31st पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने आवश्यक ती खबरदारी घेतली। बेकायदा दारू विक्री व वाहतूक थांबवण्यासाठी भरारी पथके आणि तपासणी नाके तयार केले आहेत अशी माहिती अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग संध्या राणी देशमुख यांनी दिली। बाहेरच्या राज्यातून बेकायदा दारू न येण्याची खबरदारी या विभागामार्फत घेण्यात येते। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बाहेरून मद्य येण्याची शक्यता असते, त्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने जोरदार तयारी केली आहे। प्रत्येक तालुका पातळीवर भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, त्याशिवाय सीमा भागात तपासणी नाके सुरू करण्यात आली आहेत। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। हे पथके हॉटेल धाबे यांची तपासणी करणार आहेत। जत आणि मिरज तालुक्याच्या सीमा भागात तपासणी नाके सुरू करण्यात आली आहेत। रेल्वेतून येणाऱ्या दारूवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वेचीही तपासणी करण्यात येणार आहे। या काळामध्ये दारू पिण्यासाठी परवाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत। दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी या विभागाने 121 जणांवर कारवाई करून 20,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सांगली जिल्ह्यामध्ये आचारसंहिता कालावधी नुकताच संपलेला आहे। आचारसंहिताच्या कालावधीमध्ये देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्रीवर जोरदार कारवाई केलेली आहे। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने 121 गुन्हे नोंद केलेले असून जवळजवळ 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सद्यस्थितीमध्ये नाताळ आणि नववर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवलेली आहे। तसेच म्हैसाळ येथे आम्ही एक तात्पुरता तपासणी नाका उभा केलेला आहे। त्या ठिकाणी गोवा आणि कर्नाटक राज्यातून जी काही अवैध वाहतूक होते, अवैध मद्याची वाहतूक होते, त्यावर नियंत्रण आणण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने आयोजन तात्पुरत्या तपासणी नाकाचं तिथं आयोजन केलेलं आहे। तसंच उमदी आणि जत या भागामध्ये पण रात्र गस्ती आणि भरारी पथकाचं कारवाईकरिताचं नियोजन आम्ही वाढवलेलं आहे। तसेच रेल्वे पोलिसांच्या मदतीद्वारे आम्ही गोव्यावरून ज्या काही रेल्वे येत आहेत त्या रेल्वेंमधून वाहतूक होणार नाही, म्हणजे कोणत्याही प्रवाशांकडून गोव्यातील मद्य या का म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडेही लक्ष देत आहे की गोवा मद्य महाराष्ट्रात येणार नाही। तसेच जे काही यापूर्वीचे हातभट्टी केंद्र आहेत त्या ठिकाणीही वारंवार धाडी टाकून कोणत्याही प्रकारचा अवैध मद्य विक्रीसाठी उपलब्ध होणार नाही याकडे आम्ही लक्ष देत आहोत। राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जवळजवळ 45,000 मद्य विक्री परवाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तर जे कोणी मद्य सेवन करणारे व्यक्ती असतील त्यांनी कृपया सदर परवाने घेऊनच मद्य सेवन करावे। तसेच अवैध मद्य विक्री कुठेही होत असेल तर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला संपर्क करावा।